पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात वा शहरात अजून आढळून आलेला नाही, त्यामुळे जिल्हा अद्यापही सुरक्षित आहे. बुलडाणा येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेल्या एका संशयित रुग्णाचा रिपोर्ट देखील निगेटिव्ह आल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. सध्या घरामध्ये स्वतंत्र खोलीत एकूण 57 नागरिकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत घरातील स्वतंत्र खोलीत निरीक्षणात 14 दिवस पूर्ण केलेल्या नागरिकांना मुक्त करण्यात आले. येथील स्त्री रुग्णालयात निरीक्षणाखाली 2 नागरिक ठेवण्यात आले आहेत. तसेच संशयित म्हणून येथील आयसोलेशन कक्षात असलेल्या 2 नागरिकांचीही स्वॅब नागपूरला पाठवण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे. नमस्कार, मी कलेक्टर बुलढाणा बोलते. आपण सगळ्यांना माहिती आहे की आपलं संयम एवं आपले काळजीमुळे आपण आतापर्यंत कोरोनापासून बुलढाण्याला सुरक्षित ठेवलेलं आहे. जवळचे 2-3 दिवसामध्ये काही लोक पुणे किंवा मुंबईवरनं परत बुलढाण्याला दाखल झालेले आहे. हे लोकांना माझ्या कडकडीने विनंती आहे की आपण जवळचे मेडिकल ऑफिसरकडे आपली स्क्रीनिंग करून घ्यावे आणि आपल्याला 14 दिवसपर्यंत सुरक्षितपणाने सेल्फ क्वारंटाईन ठेवावे. जरी आपल्याकडे घरी तशी व्यवस्था नाही, तर आमचे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये दाखला घ्यावे. मला पूर्ण खात्री आहे की आपण बुलढाण्याला सुरक्षित ठेवण्याकरिता आणि आपले आरोग्याबद्दल काळजी घेण्या अनुषंगाने हे पुढची कारवाईमध्ये आपला महत्त्वपूर्ण योगदान नोंदवणार आहे आणि बुलढाण्याला सेफ ठेवणार.